माऊली माऊली म्हणत विठ्ठल नामाचा गजर करत आज प्रतिपंढरपूर येथे भक्तिमय वातावरणात विठ्ठलाची पूजा करण्यात आली. प्रतिपंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विजय कक्करवार यांच्या हस्ते अभिषेक करून आरती करण्यात आली. दरवर्षी प्रतिपंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मोठ्या प्रमाणात भक्त दर्शनासाठी गर्दी करतात. शहरातून हजारो भक्त दर्शनासाठी औरंगाबाद ते वाळूज पंढरपूर येथे पायी दर्शनासाठी जातात. अनेक भक्त पावली खेळत टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठलाचा जयघोष करतात. औरंगाबाद ते वाळूज पंढरपूर पर्यंत संपूर्ण परिसर गजबजलेला असतो. माऊलीचा गजर कानावर पडतो, संपूर्ण परिसर भक्तिमय होतो. औरंगाबाद जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने दिंडी वाळूज पंढरपूर येथे येतात. हजारो भक्त दर्शनासाठी प्रतिपंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात. त्यामुळे संपूर्ण वाळूज परिसर विठ्ठलाच्या जयघोषाने भक्तिमय होतो. परंतु मागील वर्षापासून कोरोनामुळे प्रतिपंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भक्तांना दुरूनच दर्शन घ्यावे लागत आहे. यंदाही हेच चित्र कायम आहे. आज आषाढी एकादशीला भक्तांनी दुरूनच दर्शन घेतले. रात्री 12:30 आरती करून विठ्ठल रुक्मिणी मंदिर बंद करण्यात आले. आज सकाळी काही भक्तांनी दुरूनच पांडुरंगाचे दर्शन घेतले असल्याचे वाळूज पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी सांगितले. भक्त दर्शनासाठी गर्दी करणार नाही यासाठी पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. मागच्या वर्षी प्रमाणात याही वर्षी शासनाने या ठिकाणी यात्रा रद्द केलेली आहे. आपण मागे त्यांना लेटर पाठवलं होतं आणि त्या आधारे त्यांनी पोलीस आयुक्त जिल्हाधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन यांच्या रेफरन्सने आम्हाला एक लेटर दिलं होतं. या ठिकाणी यात्रेकरिता परवानगी नाकारण्यात आलेली. स्थानिक प्रशासनाने आम्हाला सूचनेनुसार आम्ही यावर्षीची यात्रा रद्द केलेली आहे. सकाळी पाठ्यपूजा झाल्यानंतर या ठिकाणी गाभारा बंद होईल आणि भाविकांना गेटसुद्धा या ठिकाणी बंद असणार आहे. भाविकांना बाहेरूनच रोडवरूनच या ठिकाणी कळसाचं दर्शन भेटणार आहे. या माध्यमातून सर्वांना भाविकांना विनंती आहे की खंत आहे पण शेवटी शासनाच्या निर्णयाच्या पुढे आम्हालाही जाता येत नसल्या कारणानं सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं हीच नम्रतेचं आवाहन करतो. रामकृष्ण. सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को.